नमस्कार. थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्याकडे एक असे पाहुणे आले आहेत ज्यांना आपण जवळपास रोजच प्राईम टाईममध्ये बघत असतो. त्यांनी सादर केलेल्या चर्चा आपण ऐकत असतो, आपल्या घरांमध्ये बसून त्याच्यावरती वादही घालत असतो. प्रसिद्ध पत्रकार आणि लेखक प्रसन्न जोशी यांचं मी बिहाइंड द सीन्समध्ये मनपूर्वक स्वागत करते. नमस्कार प्रसन्न. कधी शाळेत असताना, लहान असताना हा विचार केला होतास का की मराठी न्यूज चॅनलच्या प्राईम टाईम शोजचा चेहरा बनून तू एक दिवस पुढे येशील? मला असं कधीच वाटलं नव्हतं. तर मला अतिशय वाईट मार्क्स आहेत. माझे शेरे शिक्षकांचे बघा तुम्ही, खूप वाईट आहे. माझं सगळं शालेय शिक्षण हे अतिशय वाईट झालेलं आहे. पत्रकारितेचे कोर्सेसमध्ये चांगले झाले कारण ते माझ्या आवडीचा विषय होता. तोपर्यंत मला हे काही वाटलं नव्हतं. पत्रकारितेमध्ये जाताना मुळात पत्रकारितेला जायचं हे ठरवलं नव्हतं. तो एक बाय फ्लूक तो एक निर्णय घेतला आणि मी कम्युनिकेशनमध्ये जायचं होतं. ते मार्केटिंगच्या का जर्नलिझमच्या हे ठरवलं नव्हतं. मी जर्नलिझममध्ये गेलो. तिथे गेल्यानंतर इलेक्ट्रॉनिकला जायचं नव्हतं. मी म्हणजे जायचं होतं की नाही हे माहीत नव्हतं. ऑपॉर्च्युनिटी पण नव्हत्या. जर्नलिझम सुरू केला. मग तेव्हाच्या स्टार माझ्याची ऑफर आली. म्हणजे परीक्षा झाली आमची. त्या परीक्षेतून पास झालो. चॅनलमध्ये गेल्यानंतर अँकरिंग व्हायचं डोक्यात नव्हतं. आज या मुलांचं बऱ्यापैकी स्पष्ट असतं की आम्हाला चॅनलमध्ये जायचं आणि अँकरिंग करायचं, रिपोर्टिंग करायचं, हे नव्हतं. मी डेस्कला होतो. एक वर्ष तिकडे मी सगळं केलं आणि तेव्हा हे डोक्यात नव्हतं की बुलेटिन करायचं, अँकरिंग करायचं. मला अँकरिंगची संधी मिळाली. म्हणजे मला इथे सांगायला हरकत नाही, माझा पहिला कार्यक्रम वेब माझा नावाचा कार्यक्रम होता, जो मला पहिल्यांदा प्रोड्यूस आणि अँकरिंग करायला दिला होता. ज्याच्यात मी टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंटचा आढावा घेतो वगैरे असं सगळं करायचो. माझं पहिलं जनरल बुलेटिन हे बालदिनाचं आहे, त्यामुळे बालदिन हा माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. पत्रकारिता होईल हे मला माहित नव्हतं. पत्रकार झाल्यानंतर इलेक्ट्रॉनिकला जाईन हे माहीत नव्हतं. अँकरिंग करेन हे तर मुळात इच्छाही नव्हती, काही ठरवलंही नव्हतं. अँकरिंग सुरू झाल्यानंतर चर्चा करेन हे माहीत नव्हतं. आणि चर्चा करू लागल्यानंतर त्याचा असा काहीतरी प्रतिसाद मिळेल. बरोबर. कारण मी जेव्हा सुरू केलं त्यामुळे माझ्या बाजूला अनेक मान्यवर पत्रकार ज्यांनी हयात घालवलेली अशी मंडळी बाजूच्या चॅनलला डेस्कवरती होती, त्यांच्या तुलनेत माझ्याकडे बघितलं जाणार होतं. मग हा विषय आज घ्यायचा आहे विशेष म्हणून, तर त्याची तयारी काय पद्धतीने होते? एक तर साधारण दुपारी 12-1 पर्यंत साधारणपणे दिवसाचा मूड कळतो, काय चाललेलं आहे. बजेट सादर झालेलं असेल, काहीतरी घटना घडलेली असेल, निवडणुकांच्या संदर्भात काही असेल, असं एक बातम्या येत जातात. त्या बातम्यांचं येण्याचा आता एक वर्षानुवर्षाचा पॅटर्न आहे, तो आपल्याला कळतो. राईट. 12-1 पर्यंत ठरल्यानंतर 2 पर्यंत एकदा विषय आपण फायनल करतो. आता तर आम्ही 2 चर्चांची सत्र ठेवलेली आहेत. 5 नम्रता वागळे माझा हस्तक्षेप करते, 9 विशेष असतो. त्यामुळे अनेकदा असंही करता येतं की एखादा विषय ठरला असेल तो पटकन घ्यायचा असेल तर तो 5 माझा हस्तक्षेपला घेतला, आणखी वेगळा असेल तो 9 घेतला. अनेकदा ते विषय चेंजही करावे लागतात. ऐनवेळी काही आला तर उदाहरणार्थ मला आठवते, मी ताजं उदाहरण देतो. भारतरत्न जेव्हा जाहीर झाला त्या दिवशी आमचा विषय वेगळा होता. 1 पद्म पुरस्कार भारतरत्न जाहीर व्हायला सुरुवात झाली, आम्ही त्याच क्षणी माझ्या विषयाची चर्चा बदलली. आणि हे तर पॉलिटिकल भारतरत्न प्रणव मुखर्जींचं असा विषय घेतला आणि त्याच्यावरती केली. तर तयारी ती सकाळपासून असते. आयडियल डे मध्ये आम्ही 12-2 पर्यंत विषय ठरवतो, त्याच्यावर गेस्ट फायनल होतात आणि मग आपण विषय घेतो. पण जर का समजा तुम्हाला इव्हेंट आधी माहीत असेल, काय लोकसभा आहे, बजेटच फायनल होणार आहे, सादर होणार आहे किंवा काय, तर तुम्ही आधीच सगळ्या प्रवक्त्यांची पाहुण्यांची व्यवस्था करता तुम्ही आणि तसा विषय घेता. अशा गोष्टी अनेकदा शोज मध्ये होतातच की 2 व्यक्तींमध्ये खूप वाद होतात किंवा टोकाचे वैयक्तिक आरोप प्रत्यारोप होतात. हे खरंच होतं का? हे सगळं तयार केलेलं असतं न्यूज रूम्स मध्ये की ह्या 2 माणसांनी एकमेकांशी आता वाद घालायचा आहे असं ते प्री प्लॅन्ड असतं का? खरंच स्क्रिप्टेड असतं का? खरंच इतक्या टोकाला जाऊन लोक एकमेकांशी ऑन स्क्रीन किंवा ऑनलाईन वाद घालतात, लाईव्ह वाद घालतात? लाईव्ह वाद घालतात हे खरं आहे. असं स्क्रिप्टेड होऊ पण शकणार नाही आणि असं जर का कुणी करत असेल तर ते लपूनही राहणार नाही. कारण आता मीडिया एवढा व्हायब्रंट झालेला आहे, सोशल मीडिया आहे, आतमध्ये एवढी माणसं आहेत आणि बातम्यांच्या मागच्या बातम्या देणाऱ्या सुद्धा लोक आहेत, वेबसाईट्स आहेत, त्यामुळे असं लपूनही राहणार. तर असं होत नाही, स्क्रिप्टेड होत नाही. तिकडे माणसं असतात, त्यांची स्वतःची प्रवृत्ती स्वभाव असतो, त्यांच्या पक्षाची लाईन असते, आयडिओलॉजिकल लाईन असते, त्यांच्यामधलं काहीतरी जुनं सुद्धा चांगलं असतं, हिशोब असतात, जुनं काहीतरी अगदी, म्हणजे ते जुनं इतकं जुनं असू शकतं की ते म्हणजे चळवळीच्या दिवसांपासून पण असू शकतं आणि तेव्हापासूनच त्यांचं जे काही संघर्ष डोक्यात असतो तो सगळा त्यामध्ये येत असतो. मग जोडीला पक्षीय लाईन असते, कोणाची तरी आता भाजप आणि काँग्रेसमध्ये तुम्हाला जर का त्यांच्यात वाद झाला तर तो काही मला कोणाला सांगायची गरज नाही की तो वाद झाला, तो नॅचरली होत जातो की
राहुल गांधींना हे पप्पू म्हणतील किंवा राहुल गांधी यांना चौकीदार शौर्य म्हणतील, मग हे झाल्यानंतर तिथे वाद होणार आहे, एक्सपेक्टेड आहे, बरोबर ते होतच. कुणाची कशी मांडण्याची पद्धत आहे यावरती होऊ शकतं. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या केस अगदी आक्रमक असतील, भाषाशैली आक्रमक असेल, जितेंद्र आव्हाड जसं बोलतील तसं रत्नाकर माझा बोलणार नाही, तसं केशवपादे बोलणार नाही, तसं निलमताई बोलणार, ज्याची त्याची प्रवृत्ती आणि प्रकृती आहे. पण जो तुझा मुख्य प्रश्न होता की असा वाद स्क्रिप्टेड असतो का, असं काही ठरतं का की हे प्रश्न होणार आहेत, त्यांना किमान मी आमच्या कार्यक्रमाबद्दल बोलू शकतो, आम्ही काय प्रश्न विचारणार आहोत हे त्यांना माहित नसतं, प्रवक्त्यांना, नेत्यांना, कोणालाही. ते ऐनवेळी येतात, शो लाईव्ह असतो. अनेकदा असंही होत असेल की ऍक्शन झाल्यानंतर लोक वेगळं बोलतात आणि मग संपल्यानंतर खासगीत वेगळं बोलतात, ह्या गोष्टी पण घडत असतील, तू काही आम्हाला आमच्याशी शेअर करू शकतोस का? हो, म्हणजे एक आहे की जरी वाद जितके खरे आहेत तितकंच हेही खरे आहे की त्यांचं काही ते वैर टिकून राहतं असं नाही. सुदैवाने महाराष्ट्राला आपली परंपरा यशवंतराव चव्हाणांपासूनची खूप चांगली परंपरा आहे, त्यामुळे अगदी हातघाई लावून वाद अगदी मनात ठेवतील आणि तोंडच बघणार नाही असं होत नाही. पण हे सुद्धा तितकंच खरे की हळूहळू त्या प्रवृत्तीने प्रवेश करायला सुरुवात केली असं वाटायला लागलेलं आहे. आता गेल्या काही दिवसांमध्ये मी थेट नावं नाही घेणार, पण असे काही प्रकार घडले की न्यायिक क्षेत्रातून येणाऱ्या एखाद्या वरिष्ठ व्यक्तीने दुसऱ्याला अगदी वाईट शब्दातच काही टीका टिप्पणी केली, त्यांच्यावरती दुसऱ्यांनी कोणीतरी टिप्पणी केली, अशा घटना घडलेल्या आहेत. आता काही एक्स्ट्रीमिस्ट संघटना असतात ज्यांना आपण म्हणू की ज्यांना जसं अति डावे असतात तसे अति उजवे असतात, अशा अति उजव्या संघटनांचे प्रवक्ते किंवा आणि त्यांच्या विरोधात जर का बाकीचे पुरोगामी आपण ज्यांना म्हणतो, तिथे मग मात्र संवाद म्हणजे तिकडे वादच होतात, ते वाद नॅचरल असतात. पण मग तिथे ज्याला आपण म्हणतो ना, मग कार्यक्रम झाल्यानंतर एकमेकांशी बोलतात का, तर ते तेवढं नाही राहत, नाही राहत असंही असं व्हायला लागलेलं आहे. काही ठिकाणी मग तो संघर्ष सुरू झालेला आहे, ते हळूहळू ते व्हायला लागलेलं आहे, कदाचित ते स्वभावधर्म पण असेल. पण जसं तू म्हणाला की असे काही किस्से वगैरे, तसं अनेकदा झालेलं आहे की म्हणजे मला आठवतंय की आम्ही देशाचा मूड नावाचा आमचा एक सध्या कार्यक्रम आहे, निवडणुका होईपर्यंत आम्ही दर महिन्याला तो घेतो. मागच्या जानेवारी झालेल्या देशाच्या मूडमध्ये चरणसिंग सप्रा काँग्रेसतर्फे होते, अतुल भातखळकर भाजपतर्फे होते, त्यांच्यात वाद झाले काहीतरी. मग तो विषय सुरू झाला, आम्ही जे काही प्रेडिक्शन दिलं होतं की भाजपला बहुमत नाहीये, त्रिशंकू स्थिती आहे, आणि बोलता बोलता शब्दाला शब्द वाढत गेला, दोघांमध्ये खूप वाद झाला. कार्यक्रम संपल्यानंतर दे स्टार्टेड टॉकिंग विथ इच अदर, असं नाही, ते छान झालं तसं, तेवढं कोणी अगदी धरत नाही. पण आता काय काँग्रेसवाल्यांचं म्हणणं असतं की बाबा आता ही मंडळी बदलतायत, यांचं म्हणणं असतं ती मंडळी बदलतायत, त्यामुळे संवादाचा हा स्तर बदलतोय का हे बघावं लागेल. पण मी अजूनही म्हणेन की अजून आपल्याकडे इतर ठिकाणचं असं लोण आलेलं नाहीये, अजूनही संवाद असतो छान. म्हणजे मी यावती तर म्हणेन निलम, माझी जी पटकन नावं डोळ्यासमोर येतात, केशव उपाध्ये, निलमताई गोरे, अतुल लुंडे, जितेंद्र आव्हाड. लोकांचा गैरसमज की जितेंद्र आव्हाड म्हणजे जसं एकदम आक्रमक म्हणजे ते तडकाफड करत असतील, असं नाहीये. जितेंद्र आव्हाड हे कार्यक्रमाच्या नंतर संपर्क ठेवतात, संबंध ठेवतात, त्यांचे इतरांशी सगळ्यांशी चांगले संबंध आहेत, शिवसेना भाजप म्हणजे ज्याला आपण म्हणू पर्सनल संबंध ते आहेत. आता जेव्हा तो माणूस बोलायला लागतो तेव्हा तो त्याच्या नॅचरल ऑरा सगळं बोलणारच ना, त्याला जसं बोलायचं त्याला किंवा तिला, बरोबर. तुमची अपेक्षा निलमताई भाजपबद्दल बोलताना त्या बॅकफूट वरती का जातील, फ्रंट फूट वरतीच खेळतील, असं आहे. त्या गमती जमती असतात पण ह्या चालू असतात. पण असं होतं का कधी की अँकरिंग करताना किंवा एखादी चर्चा घेताना खूप टोकाचे वाद झाले आणि तू मध्ये पडलास, कोणाची बाजू घेतलीस किंवा कोणाला काही बोल लावलेस किंवा त्यावेळेला जे आवश्यक आहे शो साठी म्हणून ते तू केलंस आणि त्याच्यानंतर की तू त्याला वेळ जास्ती दिलास, मला कमी दिलास, तू त्याच्या बाजूनी बोललास, माझ्या नाही, म्हणून तुझ्यावरती राग धरणं किंवा तुझे संबंध खराब होणं ह्या पातळीवरती ते जातं का कधी? संबंध नाही खराब झाले, पण मला भाजपच्या प्रवक्त्यांनी अनेकदा अगदी कार्यक्रमात ऑन एअर सुद्धा म्हटलेलं की अहो तुम्ही सरळ काँग्रेसच्या बाजूने पॅनलमध्ये बसा आणि बोला, तुम्हीच पॅनलिस्ट होताय, तुम्हीच फार बोलताय. किमान माझ्यावर अशी टीका पण होते की मी भाजपच्या प्रवक्त्यांना बोलू देत नाही, असं का होतं मला माहिती आहे, मी सगळ्यांना बोलू देतो. म्हणजे मी परवा आमचे हिंदुत्ववादी मित्र आहेत आनंद दवे, परवाच आम्ही तो विषय घेतला होता, अखिल भारतीय हिंदू महासभेच्या लोकांनी नाही का गांधीजींच्या पुतळ्यावर गोळीबार केला, तो विषय होता. तर ते खूप इतिहासात शिरले होते, तर माझी मर्यादित वेळ, त्याच्यात मला 5 केसना हँडल करायचं आहे, त्यांना वेळ द्यायचा आहे, तर मी तुम्हाला एका मर्यादेनंतर बोलू नाही देणार किंवा बोलू देणार नाही, म्हणजे मी इंटरव्हेन्शन करणंच अपेक्षित आहे, म्हणून तर मी अँकर आहे. तर पण तू म्हणतेस तसं आहे, तसं होतं की मग तुम्ही बोलूच देत नाही, तुम्ही हेच तुम्ही भूमिकाच घेता, तुम्ही त्यांची बाजूच घेता. म्हणजे मला तर आठवत आहे 2000 कुठल्या तरी मधल्या निवडणुका होत्या, त्यावेळी तो जसे जशी आकडेवारी बदलत होती तस तसं एका एक पुण्यातलेच एक आहेत, ते तर म्हणाले की प्रसन्न हसायला लागला तेव्हाच मी ओळखलं की काँग्रेस आघाडीवर दिसते.
तुम्ही 2014 व्हिडिओ काढून बघा, आम्ही काँग्रेसवर टीका केली आहे, राष्ट्रवादीवर टीका केलेली आहे, ते पण व्हिडिओज अवेलेबल असतील. मीडिया अँटी एस्टॅब्लिशमेंट असणार.